महाराष्ट्र में कृषि पर्यटन को लेकर जन जागृति हो, ज्यादा से ज्यादा किसानों को कृषि पर्यटन के बारे में जानकारी मिले, कृषि पर्यटन का महत्व, ऐसे कई मुद्दों पर आयोजित पत्र परिषद में कृषि पर्यटन संकल्प के जनक पांडुरंग तावरे द्वारा जानकारी दी गई। कृषि पर्यटन संकल्प के जनक पांडुरंग तावरे द्वारा आयोजित पत्र परिषद के दौरान कृषि पर्यटन से जुड़े कई मुद्दों पर जानकारी दी गई। जैसे कि कृषि पर्यटन हमारे खेतों की नगद फसल है, कृषि पर्यटन क्या है, कृषि पर्यटन की नीति, जैसे कृषि पर्यटन जुड़े अन्य कई मुद्दों पर पांडुरंग तावरे द्वारा उपयुक्त जानकारी दी गई। नमस्कार, मी पांडुरंग भगवानराव तावरे, संचालक कृषि पर्यटन विकास संस्था बारामती, तसेच सदस्य महाराष्ट्र कृषि आणि ग्रामीण पर्यटन विकास समिति महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्रामध्ये कृषि पर्यटन वाढताना दिसतंय आणि मग या कृषि पर्यटन वाढणाऱ्या कृषि पर्यटनाचा जो व्याप्ती आहे ती संपूर्ण राज्यभर जावी आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभागाचं जे धोरण आहे कृषी पर्यटन धोरण ते राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचावं याच्यासाठी तळमळीनं आम्ही विदर्भाच्या दौऱ्यावरती आहोत आणि विदर्भातल्या सर्व 10 जिल्ह्यांमध्ये कृषी पर्यटनाची व्याप्ती कशी वाढेल, कृषी पर्यटनाचं महत्त्व, फायदे कसे वाढतील याच्यासाठी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचावी याच्यासाठी हे माहिती आपल्यापर्यंत मी पोचवत आहे। ह्याचा फायदा काय होणार आहे तर कृषी पर्यटनामुळे शेतकरी स्वतः आणि त्यांची फॅमिली स्वच्छतेकडे लक्ष देतील, त्याचं घर स्वच्छ राहील, अंगण स्वच्छ राहील, शिवार स्वच्छ राहील, पर्यावरणाचं जतन संवर्धन होणार आहे, संस्कृती आणि परंपरेचं जतन संवर्धन होणार आहे आणि त्याच्यामधून पर्यटक ग्राहक तुमच्या दारापर्यंत ज्यावेळेला येईल, तुमच्या शिवारामध्ये घरामध्ये जोपर्यंत येईल त्यावेळेला तुम्ही तुमचा कृषी माल गावातल्या महिला बचत गटांचे पदार्थ, गावातल्या कारागिरांचे पदार्थ, गावातल्या कारागिरांच्या आर्ट क्राफ्ट हँडीक्राफ्ट हे सर्व तुम्ही पर्यटकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत बाजारपेठ तुम्हाला उपलब्ध कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून मला कळकळीची विनंती आहे आपल्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना की तुम्ही पुढे या, तुम्हाला पर्यटन विभाग आणि कृषी पर्यटन विकास संस्था बारामती मदत करायला तयार आहे। कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर 628 कृषी पर्यटन केंद्र सुरू आहेत आणि त्यांच्यामार्फत 15,000 जास्त रोजगार उपलब्ध झालेले आहेत, 7,00,000 पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत, 53 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि एवढं सगळं होत असताना आमची सर्वांची इच्छा एकच आहे की तुमची जी शेती आहे ही तुमच्या घरामध्ये टिकून राहिली पाहिजे आणि शेतकरी शेतीमध्ये टिकून राहिला पाहिजे। फार्म इन द फॅमिली अँड फॅमिली इन द फार्म हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही कृषी पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार करत आहोत। धन्यवाद। इसी के साथ खास तौर पर विदर्भ के किसानों के संदर्भ में बोलते हुए तावरे बोले कि विदर्भ में खास बात यह है कि यहाँ विविध फसल ली जाती है, यहाँ धान की खेती होती है, यहाँ फलों की खेती होती है, यहाँ का किसान कई खेती में कई प्रयोग कर फसल लेता है, कि यहाँ की विशेषता है। अगर विदर्भ में कृषि पर्यटन को लेकर जागरूकता आती है तो निश्चित ही यहाँ के किसानों को भी काफी फायदा होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिज देशमुख, BCN न्यूज, नागपुर।